लॉग इन करा तक डॉट इनवर महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन जुलै महिन्यात होणार आहे आणि सरकारने ठरवलंय आहे की हे फक्त दोन दिवसाचं असेल यावरून आधीच विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी याबाबतीत आक्रमक झाली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारला महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा टाळायची आहे पण त्याहूनही महत्वाचा प्रश्न हा येतो की महाराष्ट्र विकास आघाडीला स्पीकरची निवडणूक म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक टाळायची आहे का कारण याबद्दल आत्तापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही तर बघ हे नक्की का असं केलं जात आहे काँग्रेसला काँग्रेस शिवसेना एन सी पीला धडा शिकवायचा आहे का का दुसऱ्या बाजूला एम व्ही एच्या नेत्यांना अजूनही खात्री वाटत नाही आहे की स्पीकरच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होणार नाही आणि स्पीकरची निवडणूक सुरळीत पार पाडू शकते एकशे एकोणसत्तर आमदारांचं संख्याबळ असलेल्या एम व्ही ए सरकारला आपल्या बहुमतावरती विश्वास नाही आहे का या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी साहिल जोशी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची दुसरी बाजू काय ही मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो आहे तर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती दोन हजार एकोणीसमध्ये एम बी ए सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर स्पीकरची निवडणूक सुरळीत पार पाडली होती त्याच्यानंतर नाना पटोले कारण काँग्रेसकडे हे पद गेलं होतं नाना पटोले हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष झाले वर्षभरातच अचानक नाना पटोले यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सांगण्यावरनं स्पीकर पदाचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले याच्यामुळे प्रश्न असा निर्माण झाला की आता स्पीकर कोण त्यावेळेस मात्र एम बी ए सरकारने वेळ मारून दिली आणि डेप्युटी स्पीकर जे एन सी पीचे आहेत त्यांच्याकडनंच काम चालवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी स्पीकरचं पद हे भरलं जाणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दोन महाराष्ट्र विधानसभेची अधिवेशनं होऊन गेली पण त्यातही स्पीकरची पोझिशन भरली गेली नाही काँग्रेसची सतत मागणी राहिली आहे की स्पीकरची पोझिशन भरा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्या पण या निर्णयावरती म्हणजे नाना पटोलेंनी स्पीकरचं पद सोडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद घेणं ही गोष्ट एन सी पीच्या नेत्यांना खास करून शरद पवारांना अजिबात रुचली नाही त्यांचं असं म्हणणं होतं की अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र विकास आघाडीच्या स्थिरतेवरती सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यावेळेस पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या परीक्षेतनं सरकारला का जावं लागतंय याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीतील इतर नेत्यांशी चर्चा करणं आवश्यक होतं पण ते झालं नाही आणि काँग्रेसने हा तडकाफडकी निर्णय घेतला यावरून मला हेही कळलं आहे की काँग्रेसचे से जनरल सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस के सी वेणुगोपाल हे जे राजीव राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जातात त्यांनी याबाबतीत शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण शरद पवार यांनी त्यांच्याशी कुठलीही चर्चा करायला नकार दिला याचा अर्थ असा की अजूनही एन सी पी या मतावरती ठाम नाही आहे की काँग्रेसने ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला तो काही योग्य पद्धतीने घेतला नाही दुसरीकडे काँग्रेसमध्ये सुद्धा या पदावरती कोणाला बसवायचं यावरून कुठलाही निर्णय झालेला नाही आहे असं म्हटलं जातं की सध्याच्या मंत्रिमंडळातील काँग्रेसमधल्या एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून त्यांची स्पीकर पदावरती वर्णी लाव लावली जाऊ शकते ज्याच्यामुळे नाना पटोले यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ शकतो पण ती गोष्ट मात्र करायला काँग्रेसचा सध्याचा कुठलाही मंत्री तयार नाही आहे काँग्रेसचे श्रेष्ठी याबद्दल कुठलाही निर्णय आत्तापर्यंत घेऊ शकलेले नाही पण त्याहूनही महत्त्वाचा महाराष्ट्र विकास आघाडी याची दुसरी परीक्षा असेल महाराष्ट्र विधानसभेचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये उमेदवार टाकायचा की नाही टाकायचा याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्याच्याबद्दल त्यांनी अजूनही सरकारला संभ्रमात ठेवलं आहे उद्या जर निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत दगाफटका झाला तर म एम बी एचं सरकार है बता है, हे कसं कमकुवत आहे हे लोकांच्या समोर येईल अशी भीती एम बी एतल्या अनेक नेत्यांना वाटते आणि हे टाळण्यासाठी कदाचित एम बी ए सरकार विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक टाळते की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे जरी निवडणूक घेतली आणि एम बी एचा अध्यक्ष पुन्हा निवडून आला म्हणजे जर काँग्रेसला हे पद गेलं कारण काँग्रेसची मागणी आहे की आम्हाला हे पद दिलं पाहिजे तर या सगळ्या चर्चा ज्या ज्या गेल्या काही महिन्यापासून सतत वेगवेगळ्या मीडियांच्या मार्फत येत आहेत की एम बी एचं सरकार दुर्बळ आहे एम बी एच्या सरकारमधील घटक पक्षांमध्ये आपापसामध्ये मतभेद आहेत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आपापसात सूज जमवण्याचा प्रयत्न करते या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागू शकतो पण असं दिसतंय की ह्याची सध्या तरी कुठल्याही पक्षाची तयारी नाही खास करून शिवसेना आणि एन सी शिवसेनेला ही चर्चा जागृत ठेवण्यामध्ये फार यश फार महत्त्वाचं वाटतं त्यांना असं वाटतं की त्याच्यामुळे त्यांची बाजू एम बी एमध्ये जास्त मजबूत होते उद्धव ठाकरे पहिल्या वर्षामध्ये चाचपडत होते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावरती दबाव होता त्यांना कुठेतरी आपलं मुख्यमंत्रीपद आणि हे सरकार टिकवायचं होतं कारण भारतीय जनता पार्टीशी पंगा घेऊन त्यांनी अशा पद्धतीने हे सरकार स्थापन केलं होतं एक वर्षानंतरची परिस्थिती बदललेली आहे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय की आता शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांबरोबर जुळवून घेतलं पाहिजे का गेल्या काही महिन्यात आपण बघतोय की सामनामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर कुठल्याही पद्धतीने टीका करण्यात येत नाही आहे सामनाबद्दल सतत हे सांगितलं जात आहे की कसे नरेंद्र मोदी हेच भारताचे सर्वोच्च नेते आहेत दुसरीकडे शरद पवार यांचा प्रयत्न चालू आहे की राष्ट्रीय स्तरावरती आपलं काही बस्थान बसवता येईल का आणि काँग्रेसला बरोबर घेऊन त्यांची जी उंची वाढलेली आहे दोन हजार एकोणीस नंतर एम बी ए सारखा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल त्याचा फायदा राष्ट्रीय राजकारणासाठी काही करता करता येऊ शकतो का याचा प्रयत्न त्यांचा चालला आहे अशा परिस्थितीमध्ये एम बी ए सरकारची कमकुवत बाजू लोकांसमोर येऊ नये ह्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे का अशी सुद्धा शंका येऊ शकते पण सगळ्यात महत्त्वाचं जर एम बी ए सरकारने हे ठरवलं आणि यावेळच्या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाचा प्रश्न सोडवला तर या सगळ्या चर्चा पूर्णपणे थांबतील याच्यात मात्र अजिबात शंका नाही कदाचित या चर्चा थांबू नयेत हाच कुठेतरी याच्या मागचा उद्देश वाटून येतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्याचबरोबर मुंबई तकला फॉलो करा फेसबुकवर फॉलो करा आणि या सगळ्या बाबतीतलं विश्लेषण वाचण्यासाठी तक डॉट इनवर सुद्धा करू शकता बघत राहा मुंबईत लॉग इन करा तक डॉट इनवर